मित्रांनो नमस्कार। महाडीबीटी शेतकरी वेब पोर्टलवर अनेक शेतकऱ्यांनी विविध योजनेसाठी ऑनलाइन अर्ज भरलेले होते। महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध असलेल्या योजनांचा शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी शासनाच्या वतीने सोडत म्हणजेच लॉटरी काढण्यात आली होती। बऱ्याच शेतकऱ्यांना या सोडतीमध्ये वेगवेगळ्या योजना लागल्याच्या असल्याचे अनेक संदेश शेतकऱ्यांना मिळालेले होते। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना असे संदेश प्राप्त झाले होते त्यांना आनंद झाला होता, परंतु इतर शेतकऱ्यांत मात्र काहीशी निराशा दिसून आली होती। मित्रांनो आता काळजी करण्याचे काहीही कारण नाही, कारण जर तुम्ही या अगोदर महाडीबीटी वेब पोर्टलवर अर्ज केला असेल आणि तुम्हाला कोणतीही योजना लागली नसेल तर तुम्ही या अगोदर केलेल्या सर्व योजनांसाठी पात्र आहात। मित्रांनो महाडीबीटी वेब पोर्टलवर सगळ्यात पॉप्युलर म्हणजेच लोकप्रिय योजना जर कोणती असेल तर ती योजना म्हणजेच ट्रॅक्टर योजना होय। पहिल्या वेळेस तुमचा ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करायचा राहून गेल्यास आता परत तुम्हाला संधी मिळत आहे ती ऑनलाईन ट्रॅक्टरसाठी अर्ज करण्याची। मित्रांनो तुम्हाला जर ट्रॅक्टर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा हे माहीत नसेल तर मी या संदर्भात आमच्या डिजिटल डीजी या चॅनलवर यापूर्वीच एक व्हिडिओ बनवलेला आहे। या व्हिडिओमध्ये अर्ज करण्याची नोंदणी कशी करावी ते अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट कशी काढावी या संदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे। मला खात्री आहे की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवरील कोणत्याही योजनेसाठी अर्ज करण्यास अडचण येणार नाही। तो व्हिडिओ बघण्यासाठी यूट्यूबमध्ये ट्रॅक्टर योजना डिजिटल डीजी किंवा डिजिटल डीजी ट्रॅक्टर योजना या दोन्हीपैकी एक कोणताही शब्द वापरा आणि सर्च करा। त्यानंतर तुम्हाला सगळ्यात वरती सरकारी अनुदानावर ट्रॅक्टर घ्या असा करा ऑनलाईन अर्ज असे आशयाचे थंबनेल असलेला व्हिडिओ दिसेल, त्यावरती क्लिक करा आणि तो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। अर्ज भरण्यास काही अडचण आली असेल तर कमेंट्स करा। महाडीबीटी वेब पोर्टलवर उपलब्ध असलेल्या अनेक योजनांविषयी डिजिटल डिजी डॉट इन या वेबसाईटवर माहिती उपलब्ध आहे। शिवाय या योजनेसाठी कोणकोणत्या व्यक्ती पात्र असू शकतात, या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात, ही सर्व माहिती डिजिटल डीजी डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध आहे। तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये टाईप करा डिजिटल डीजी डॉट इन, त्यानंतर एंटर करा। जसेही तुम्ही एंटर कराल या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर डिजिटल डीजी डॉट इन ही वेबसाईट ओपन झालेली असेल। या ठिकाणी मराठी आर्टिकल या बटणावरती क्लिक करा। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ट्रॅक्टर सबसिडी ऑनलाईन फॉर्म महाराष्ट्र 2021 महाडीबीटी योजना सुरू असे लिंक दिसेल, त्या लिंकवरती क्लिक करा। त्यानंतर पेजला थोडे खाली स्क्रोल करा, महाडीबीटी योजना संदर्भातील अनेक योजना संदर्भातील व्हिडिओज तथा माहिती बघण्यास मिळेल, जसे की ट्रॅक्टर योजना, कांदा चाळ योजना, फळबाग लागवड योजना, ठिबक सिंचन व तुषार सिंचन योजना, PVC पाईप्स व डिझेल पंप योजना व इतर योजनांविषयी माहिती व माहितीचे व्हिडिओज बघायला मिळतील। हे व्हिडिओज बघितल्यानंतर मला खात्री आहे की तुम्हाला नव्याने सुरू झालेल्या महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास काहीही अडचण येणार नाही। मित्रांनो याच पेजला आणखीन थोडी खाली स्क्रोल केल्यास या ठिकाणी महाडीबीटी योजनेसाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात, कोणकोणत्या व्यक्ती यासाठी पात्र असतात या संदर्भातील माहिती असलेली PDF उपलब्ध आहे। या ठिकाणी ही लिंक तुम्हाला दिसेल, या लिंकवरती क्लिक करा आणि या योजनेच्या माहिती संदर्भातील PDF तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड करून घ्या। मित्रांनो महाडीबीटी शेतकरी योजना अंतर्गत यापूर्वी झालेल्या लॉटरीमध्ये तुम्हाला कोणतीही योजना मिळाली नसेल तर निराश होऊ नका, कारण आता पुन्हा एकदा महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर विविध योजनांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। मित्रांनो तुमच्याकडे स्मार्ट मोबाईल असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील विविध योजनांसाठी अर्ज करू शकता आणि तुमचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाचू शकता। अट मात्र एवढीच आहे की तुमच्या आधार नंबरशी तुमचा मोबाईल नंबर लिंक असावा, कारण जेव्हा तुम्ही अर्ज कराल त्यावेळी तुमचे आधार प्रमाणीकरण करावे लागेल आणि अशा वेळी जर तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार नंबरशी लिंक असेल तर त्यावर एक OTP पाठवला जाईल आणि तो OTP तुम्हाला अर्ज भरताना टाकावा लागणार आहे आणि तरच ती अर्ज प्रक्रिया पुढे सरकणार आहे। मित्रांनो काही गोष्टी खूप सोप्या असतात, आपण त्या अवघड बनवून टाकतो। कोणताही ऑनलाईन अर्ज करायचा म्हटल्यास आपल्या डोळ्यासमोर CSC सेंटर, महाई सेवा केंद्र किंवा इतर कुठलेही ऑनलाईन दुकानाचे चित्र आपल्या डोळ्यासमोर येते। आपण कधी विचारच करत नाही की हा अर्ज आपल्याला आपल्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून भरता येऊ शकतो का। आपल्याजवळ स्मार्ट मोबाईल असतो, त्यामध्ये इंटरनेट देखील असते,
तर मग प्रयत्न करायला काय हरकत आहे। चला तर मित्रांनो आपण आता मूळ मुद्द्यावर येऊयात। जेव्हा मी तुम्हाला असे सांगत आहे की महा डीबीटी शेतकरी पोर्टलवर पुन्हा एकदा विविध योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, तेव्हा तुमच्या मनात एक प्रश्न नक्की पडला असेल, यापूर्वी आम्ही अर्ज केलेला आहे मग आता परत अर्ज करावा का? तर या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे मित्रांनो। जर तुम्ही या अगोदर महा डीबीटी शेतकरी वेब पोर्टलवर विविध योजनेसाठी अर्ज भरला असेल आणि तुमचे नाव मागील सोडतीमध्ये म्हणजेच लॉटरीमध्ये आलेले नसेल तर पुन्हा एकदा नवीन अर्ज करण्याची काहीही गरज नाही। मात्र तुम्हाला आणखीन नवीन योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास तो तुम्ही करू शकता अगदी निशुल्कपणे, त्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत। उदाहरणार्थ तुम्ही या अगोदर कांदा चाळ, कल्टिवेटर किंवा मळणी यंत्र किंवा इतर कोणत्याही योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला आणखीन दुसऱ्या योजनेसाठी अर्ज करायचा झाल्यास, उदाहरणार्थ ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करायचा असेल, तर या ठिकाणी तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता। तुम्ही ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करू शकता। केवळ ट्रॅक्टर योजनेसाठीच नाही तर इतर अनेक योजना आहेत, त्या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता। ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करण्यास कोणत्या अटी आहेत या संदर्भातील माहितीची पीडीएफ फाईल हवी असेल तर डिजिटल डिजी या वेबसाईटला भेट द्या। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या पीडीएफची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून देखील तुम्ही ती पीडीएफ पाहू शकता किंवा डिजिटल डिजी डॉट इन या वेबसाईटवर देखील ती पीडीएफ उपलब्ध आहे। त्या ठिकाणून देखील ती पीडीएफ तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड करू शकता। महा डीबीटी वेब पोर्टलवरील योजनेस जी मुदतवाढ मिळालेली आहे त्या संदर्भातील एक प्रेस नोट या ठिकाणी पीडीएफ स्वरूपात माझ्याकडे उपलब्ध आहे। त्यामध्ये नेमक्या कोणत्या बाबी अधोरेखित केलेल्या आहेत त्या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो ही एक प्रेस नोट या ठिकाणी उपलब्ध आहे। महा डीबीटी पोर्टल योजना अर्ज एक योजना अनेक। महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांचे अर्ज घेण्यास पुनश्च सुरुवात। राज्य शासनाच्या महा डीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या शीर्षकाअंतर्गत विविध कृषी विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। या सुविधेअंतर्गत लाभार्थ्यांनी आपल्या नावाची एकदाच नोंदणी करायची असून एका अर्जाद्वारे अनेक योजनांचा लाभ त्यांना घेता येणार आहे। सन 2021-22 करिता अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। या प्रक्रियेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी सन 2020-2021 मध्ये महा डीबीटी पोर्टलवर अर्ज केला आहे परंतु त्यांची कोणत्याही योजनेसाठी निवड झालेली नाही, ते शेतकरी त्यांच्या अर्जातील बाबीमध्ये बदल करू शकतील। असे अर्ज सन 2021-22 करिता ग्राह्य धरले जातील, त्याकरिता त्यांच्याकडून पुन्हा शुल्क आकारले जाणार नाहीत। वरील अर्जातील ज्या बाबीकरता अर्ज केलेला नाही त्या बाबीचा अर्जामध्ये विनाशुल्क समावेश करता येईल। महा डीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे। या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आलेले असून शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबीकरता अर्ज करावयाचा आहे। mahadbta.mahait.gov.in हे संकेतस्थळ आहे। या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा। शेतकरी स्वतःचा मोबाईल, संगणक, टॅबलेट, लॅपटॉप, सामुदायिक सेवा केंद्र म्हणजेच CSC, ग्रामपंचायतीतील संग्राम सेवा केंद्र इत्यादी माध्यमातून उक्त संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतील। वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल। ज्या वापरकर्त्यांकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्याची नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महा डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनासाठी अर्ज करता येईल। अशा अर्जदारांना अनुदान वितरित करण्यापूर्वी महा डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल, त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करता येणार नाही।